नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी करंटा फेरी बाब बाब युट्यूब चॅनलचं आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा पोलिस भरतीबाबत एक महत्त्वाची न्यूज आलेली डबल फॉर्म तर बऱ्याच दिवसापासून तिथं चालूच होता बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी होत होती की ब डबल फॉर्मवाले विद्यार्थी त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी किंवा त्यांच्या जागी इतर विद्यार्थ्यांना चालना देण्यात यावं बऱ्याच विद्यार्थ्यांनी एक एक फॉर्म टाकला होता तर त्याबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत बघा पोलिस भरतीबद्दल पाहिलं गेलं तर मुंबई सोडून इतर सर्व जिल्ह्यांचे पेपर आणि फिजिकल राहिले आता फक्त त्यांची मेरिट लिस्टची येण्याची वाट बघत आहे जी काही फायनल लिस्ट आहे ती येईल व त्याबाबतची आपण अपडेट पण टाकलेली संभाव्य जे काही कट ऑफ आर्ट्स विद्यार्थ्यांनी ते चॅनलला जाऊन पाहावे बघा आता ह्याच्यात जर पाहिलं गेलं तर असा निर्णय देणं हे या टा वेळेस पाहिलं गेलं तर चुकीचं आहे शक्यतो भरतीला असं वाटत नाही की पूर्ण होईल म्हणून यावरती कुठं ना कुठं तरी प्रलंबितच तर राहील बघा ह्याच्यात असा निर्णय देण्यात आलेला आहे की पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्य शहीद भगत अपडेट पुलावा का, 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 विषय आहे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ मुंबई मूळ अर्ज एकशे चव्वेचाळीस दोन हजार बावीसचा चा बघा त्याच्या आहे उपरोक्त विषयास अनुसरून सन दोन हजार एकोणवीस पोलीस चालक भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची निवड रद्द केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांनी त्यांच्याकडील संदर्भ क्रमांक एकमधील दिनांक अकरा चार दोन हजार बावीस अन्वे दिलेल्या न्यायनिर्णयानुसार केलेल्या कार्यवाहीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या समावेशानंतर ज्या उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केल्यानुसार पोलीस शिपाई चालक पदासाठी एकच आवेदन अर्ज सादर केला आहे अशा उमेदवारांची सेवा समाप्त करण्यात आली अशा बाधित उमेदवारांनी महाराष्ट्र मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे दाखल केलेल्या मूळ अर्जामध्ये मान्य न्यायाधिकरणाने संदर्भ क्रमांक चारमधील मधील दिनांक सतरा तीन दोन हजार तेवीसच्या निर्णयानवे प्रस्तुत प्रकरणातील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांच्याकडील यापूर्वीचा दिनांक अकरा चार दोन हजार बावीसच्या निर्णय रद्द बातल केला असून सन दोन हजार एकोणीस पोलीस शिपाईचालकपदाकरता दिनांक तीस अकरा दोन हजार एकोणीस रोजी दिलेली जाहिरात ग्राह्य धरली आहे तसेच एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज करून निवड झालेल्या उमेदवारांची उमेदवारी रद्द केली आहे बघा त्याच्यामध्ये काय केलेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी दोन ठिकाणी चालकसाठी पण फॉर्म भरले होते तर त्यात त्यांची जी, जी काही निवड झाली होती तर त्यांची उमेदवारी रद्द केलेली आता जर चालकच्या बाबतीत असं झाले तर उद्या हा नियम शिपाईला पण लागू होणार आहे त्यामुळे जर एक दोन चार दिवस सत्तर याच्यावरती निर्णय फिक्स होऊन जाईल कारण क चालक आणि शिपाई तर चालकचे रिझल्ट बऱ्याच ठिकाणी लागलेलं आहे त्यामुळे जास्त याची मागणी जोर जोर लागलेली आता जोपर्यंत मुंबईचा पेपर होत नाही तोपर्यंत याच्यावरती जास्त काय येणार परंतु ज्यावेळेस मुंबईचा पेपर होईल बऱ्याच विद्यार्थ्यांचं कु इकडं तिकडं नुकसान होईल तर ते, ते पण यावरती अशा पद्धतीची विद्यार्थ्यांची मागणी राहणार की यावरती पण कारवाई शिपाईवरती पण व्हा आणि त्याच्यामध्ये पुढं पाहणार आहोत त्याचप्रमाणे मान्य न्यायाधिकरणाचा संदर्भ क्रमांक एकमधील दिनांक अकरा चार दोन हजार बावीसच्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने या कार्यालयाचे दिनांक सहा पाच दोन हजार बावीस व दिनांक बावीस सात दोन हजार बावीस अन्वे निर्गमित केलेल्या दोन्ही परिपत्रक रद्द करून सुधारित निवड यादी करण्याबाबत माननीय न्यायाधिकरणाने यांच्याकडे संदर्भ क्रमांक चारमधील दिनांक सतरा तीन दोन हजार तेवीसच्या निर्णयाने आधी दिलेले बघा आता जी काही सुधारित जी काही निवड यादी ती करण्यास सांगितलेली आहे म्हणजे ज्यावेळेस गेल्या वर्षी जे काही भरतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्मच्या शिपाईचालकासाठी टाकण्यात आलेले होते त्याची जी काही अंतिम यादी लागली होती तर त्याच्यामध्ये पण ह्या पद्धतीने त्यांनी जी काही नवीन यादी तयार करण्यास सांगितलेली तरी खाली नमूद घटक प्रमुखांना कळवण्यात येते की सन दोन हजार एकोणीस पोलीस शिपाई चालक भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांनी संदर्भ क्रमांक एकमधील दिनांक अकरा चार दोन हजार बावीसच्या निर्णय न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने कार्यालयाचे दिनांक सहा पाच दोन हजार बावीस या दिनांक बावीस सात दोन हजार बावीस अन्वे निर्गमित केलेले दोन्ही परपत्रके याद्वारे रद्द करण्यात तसेच खालील नमूद घटक प्रमुखांना व न्यायाधिकरणांचे संदर्भ क्रमांक चारमधील दिनांक सतरा तीन दोन हजार तेवीस न्या न्यायनिर्णयानुसार सन दोन हजार एकोणीस पोलीस शिपाई चालक भरती करता दिनांक तीस अकरा दोन हजार एकोणीस आणि प्रसारित केलेल्या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे ज्या उमेदारांची एकापेक्षा जास्त आवेदन साज स केले आहेत अशा उमेदवारांचे उमेदवार रद्द करून माननीय न्यायाधिकरणाने दिनांक अकरा चार दोन हजार बावीसच्या निर्णयानुसार एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या ची निवड झालेल्या उमेदवारांच्या समावेशानंतरच एक एकच आवेदन अर्ज सादर करून निवड झालेल्या निवड झालेल्या बाधित बाधित ठरत असलेल्या उमेदवारांची निवड यादीत समावेश करून सुधारित निवड यादी तयार करावी व अशा उमेदवारांची नियुक्ती देण्यात यावी बघा त्याच्यामध्ये काय सांगितलं की गेल्या भरतीच्या वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांनी दोन अर्ज केले होते ठीक आहे चारसाठी सध्या तर त्यामध्ये काही काही विद्यार्थी असे होते की त्यांची ए यांनी एकच अर्ध सादर केला होता आणि ते बोलत होते की आमच्या एक प्रकारे अन्याय झालेला होता त्यांचं म्हणणं त्यांना थोडे समजा मार्क कमी तरी असेल पण पर परंतु ते यांनी एकच अर्ज केला होता परंतु जे ज्यांनी दोन ठिकाणी अर्ज केले होते त्यांना दोन्ही ठिकाणी चांगल्या पद्धतीचे मार्क पडले परंतु कोणते चूज करायचं आहे त्यांना ऑप्शन होता परंतु त्याच्यामुळे काय झालं जे विद्यार्थ्यांना कमी मार्क पडले ते यातून बाहेर गेले की त्यांनी एकच अर्ज केला होता कोर्टाने निर्णय काय देण्यात आलेला आहे की त्वरित निवड यादी तयार करावी आणि ज्याशी एकूण अर्ज भरणारे बाधित उमेदवार त्यांना याच्यामध्ये संधी देण्यात यावी यापूर्वी देण्यात आलेल्या निर्णयासंदर्भात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याकरता त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात यावी व त्यानंतर त्यांची निवड रद्द करण्यात यावी व केलेल्या कारवाईचा अहवाल तात्काळ कार्यालयाला पाठवण्यात यावा बघा अशा पद्धतीची ज्या विद्या बघा आता जी दोन दोन हजार एकोणीसच्या पोलीस भरतीबाबतची ही आहे परंतु दोन हजार बावीसमध्ये पण हे अशाच पद्धतीने होणार कारण की हा संदर्भ पुढं देण्यात यावा बघा अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या आणि नवीन नवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा हो। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत तो पोचवत चला धन्यवाद मित्रांनो